लघवीची जळजळ थांबेल, लघवी मोकळी होईल, करा हा घरगुती उपाय। नमस्कार, आरोग्यदा आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, उन्हाळी लागल्यामुळे युरिन इन्फेक्शनमुळे किडनीमधील स्टोनमुळे शरीरातील उष्णता वाढल्यामुळे तुम्हाला जर लघवीला जळजळ होत असेल तर आजचा हा उपाय केल्याने तुम्हाला निश्चितच आराम वाटेल। कधी कधी लघवीला आल्याची भावना होते आणि लघवीला गेल्यानंतर मात्र थेंब थेंब लघवी होते किंवा लघवी साफ होत नाही। अशावेळी देखील हा उपाय केल्याने तुमची लघवी मोकळी होणार आहे। आणि विशेष म्हणजे हा उपाय बनवण्यासाठी आपल्याला अगदी आपल्याच घरामध्ये उपलब्ध होणाऱ्या फक्त दोन वस्तू लागणार आहेत। त्या दोन वस्तू कोणत्या आणि त्यांचा कशाप्रकारे वापर करायचा ते जाणून घेण्यापूर्वी, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून शेजारील बेल नोटिफिकेशनवर क्लिक करा आणि व्हिडिओ लाईक देखील करा। लघवीची जळजळ थांबवणारा हा उपाय बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम एक भांडे घेऊन त्यामध्ये दोन ग्लास एवढे पाणी घेणार आहोत। आता आपल्याला आवश्यक आहे धने। धने हे अगदी प्रत्येकाच्याच स्वयंपाकघरात आढळून येतात। लघवीसंबंधीच्या एकंदरीतच सर्वच समस्यांवर धने फार उपयुक्त असल्याचे सिद्ध झालेले आहे। पोटात आग पडली असेल तर नुसते धने आणि खडीसाखर चावून खाल्ल्याने आराम वाटतो। युरिनरी ट्रॅकमधील इन्फेक्शन, लहान लहान आकाराचे मुतखडे नष्ट करण्याची ताकद या बियांमध्ये असते। आपण एक चमचा एवढे धने या पाण्यामध्ये टाकायचे आहेत। आता आपल्याला आवश्यक आहेत जिरे। दररोज भाजीमध्ये फोडणी देण्यासाठी ज्या जिऱ्यांचा वापर करतात तेच जिरे आपण वापरायचे आहेत। पचनक्रिया सुरळीत करून लघवीची जळजळ थांबवण्याचे महत्त्वाचे कार्य हे जिरे करणार आहेत। म्हणूनच एक चमचा एवढे जिरे आपण घ्यायचे आहेत। आता हे दोन्ही घटक व्यवस्थितपणे उकळवून घ्यायचे आहेत। मित्रांनो, मधुमेह म्हणजेच डायबिटीज असणाऱ्या व्यक्तींना देखील लघवीची जळजळ होऊ शकते। म्हणूनच वारंवार तुम्हाला हा त्रास जाणवत असेल तर तुम्ही तुमची शुगर लेवल अवश्य चेक करावी। कामाच्या व्यापामुळे किंवा अन्य कोणत्याही कारणाने तुम्हाला लघवी रोखून धरण्याची सवय असेल तरी देखील असा त्रास उद्भवू शकतो। 2 ते 3 मिनिटे हे पाणी उकळवल्यानंतर उकळवणे थांबवून ते थोडे थंड होऊ द्यायचे आहे। यानंतर ते गाळून घ्यायचे आहे। आता या एका ग्लास पाण्यामध्ये आणखी एक ग्लास पाणी ॲड करून हे पाणी प्यायचे आहे। तुम्ही जेव्हा जेव्हा पाणी प्याल तेव्हा तेव्हा हेच पाणी प्यायचे आहे। 2 ते 3 दिवस हा उपाय नियमित करा। तुमची लघवीची जळजळ ही समस्या हमखास नष्ट होईल। धन्यवाद।